ओळखलत का मला? मी सावित्री। सावित्रीबाई ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या। वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले या नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं। हळूहळू माझ्या लक्षात आलं, ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो कोणी सर्वसाधारण माणूस नाही, तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांती सूर्य आहे। 1 जानेवारी, होय शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यामध्ये सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। भारतीय माणसाने भारतीय माणसासाठी सुरू केलेली ती पहिली शाळा होती आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते। शेपाटासारखं जगलात तर काम तमाम होतं, वाघासारखं जगलात तर नाम होतं। कार्य खडतर होतं, जोखमीचं होतं, पण शिवरायांच्या मावळ्या प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशच होतो। घाबरणं किंवा खच खाणं आमच्या रक्तात मानवणारं नव्हतं। सनातन्यांची मात्र धर्म बुडाला अशी कोलेकूज सुरू होती। सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतल्यानं कसा काय धर्म बुडतो? धर्म माणसासाठी असतो की माणूस धर्मासाठी? माणसाच्या प्रगती आड येणारी प्रत्येक धून बुडाली काय आणि तरली काय? आम्हास काय उपयोग त्याचा? आमचं जगणं आणि आमचं मरण हे तर आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठी होतं। यात झीज होती, हानी होती, अपमान होता, पण उद्याचा सूर्य घडवण्यासाठी आम्हा उभयतांचा संसार होता। आम्ही त्यासाठी तर बांधले गेलो होतो। सेठजीने आम्हाला सांगितले, सावित्री आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसू पुसायचे, त्यांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी आधी शिक्षण दिलं पाहिजे। त्यांच्या आजवरच्या दयनीय अवस्थेचं दुःखाचं एकमेव कारण म्हणजे अज्ञान। शिक्षणाने अज्ञान दूर होतं, माणसामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते, तो विचार करतो, स्वतःला घडवण्यासाठी स्वतःची प्रगती करण्यासाठी तो सतत धडपडतो। अशीच धडपडणारी घडणारी घडवणारी सृजनशील माणसं हवीत आपल्याला आणि या देशाला। भारताला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाशिवाय इतर उपाय नाही। आणि सावित्री आपल्याला यासाठीच काम करायचे, देशील मला साथ? मी निवळ होकार नाही दिला तर प्रत्यक्ष सुरुवात केली। नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना एक टिंगल माझ्या समोर आलं आणि तो म्हणाला, ए टवळे कुठे निघालीस? तू आमच्या पोरींना शिकवणं बंद कर, तुला तुझी अब्रू प्यारी की शिकवणं? कदाचित तो विसरला असावा, मी खंडोजी नेवासी पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पहिलवानाची पत्नी होते। त्याच्या कानाखाली सनसनीत जाळ काढताच भर दुपारी त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले। त्या क्षणी त्याला सुनावलं, आज समोर आहेस, थोबाड फुटलंय, पुन्हा जर माझ्या समोर येशील तर तुझ्या रक्तानं धरती रंगवी। कसा बसा तो सावरत तिथून निघून गेला। मोठ्या आशेने माझे अब्रू बघण्यासाठी आलेले बघे त्याचे बेअब्रू पाहताच निमट निघून गेले। आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकलो, मी सहन केलं, शिव्या दिल्या, दगडफेक केली, मी गप्प राहिले, पण माझा हात धरून मला दम देतो? माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता।